नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी, झाडावरती नवीन फुटवे आल्यानंतर नवीन फांद्या ज्या तयार होतात त्या फांद्यावरती भरपूर अशी कळ्या व फुले लागण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाला असे नवीन फुटवे जेव्हा यायला लागतात किंवा कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा झाडावरती कीड ही लवकर लागते, तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी फक्त खते देऊन चालत नाही, तर त्यासाठी काही कामे देखील ही करावी लागतात। तर ती कामे कोणती करायची हे देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाबाच्या झाडाला नवीन फुटवे येण्यासाठी, भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पुढे पाहणार आहोत। पण या नवीन फुटव्यावरती जी कीड लागते किंवा लागू नये म्हणून कोणते कीटकनाशक फवारायचे हे आपण पाहूयात। तर त्यासाठी झाडावरती स्प्रे करण्यासाठी मी या ठिकाणी बेकिंग सोड्याचा वापर करणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हा बेकिंग सोडा असतोच, मात्र हा जो बेकिंग सोडा आहे याचा वापर हा प्रमाणशीर हा करावा लागतो। म्हणजे जर 1 लिटर पाणी असेल तर त्याच्यामध्ये 1/2 ते 1/2 चमचा एवढाच हा बेकिंग सोडा मिक्स करून हे पाण्याचा फवारा जर या गुलाबाच्या झाडावरती केलात तर झाडावरती कीड ही लागत नाही, त्याचबरोबर झाडाची जी पाने असतात ती देखील हिरवीगार राहतात, पाने ही चमकदार व तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होत असते। आणि लक्षात ठेवा, आपल्या किचनमधील या बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे, बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही, नाहीतर आपल्या झाडाला त्याचे नुकसान होण्याचीही शक्यता असते। गुलाबाच्या झाडाला हे असे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी, भरपूर फुले येण्यासाठी झाडाला फक्त खते देऊन चालत नाही, तर त्यासाठी झाडावरती काही कामे करणे हे तितकेच महत्त्वाचे असते। तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे झाडाची ही सॉफ्ट प्रूनिंग करणे, म्हणजेच झाडाची छाटणी करणे। गुलाबाच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर त्या झाडावरच्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने 1-4 ते 5 इंच या कट कराव्या। अशा प्रकारे ह्या फांद्या कट केल्यामुळे त्या फांदीच्या खालच्या बाजूने खूप सारे हे नवीन फुटवे येतात आणि या फुटवे आल्यानंतर त्याच्या ज्या नवीन फांद्या तयार होतात त्या नवीन फांद्यावरतीच या झाडावरती कळ्या व फुले ही लागत असतात। त्याच्यानंतर झाडावरती जर काही सुकलेल्या फांद्या असतील, खराब झालेली पाने, सुकलेली पाने असतील तर ती देखील ही काढून टाकावी, कारण गुलाबाच्या झाडाला हे स्वच्छ जेवढे ठेवल तेवढे हे झाड हे चांगले वाढते आणि फुले देखील हे भरपूर देत राहते। झाडावरती काही डेड ब्रँचेस असतील, म्हणजे अशा काही फांद्या की त्यांना नवीन फुटवे हे येत नाहीत त्यामुळे त्या फांदीवरती फुले लागत नाहीत, तर अशा ज्या फांद्या असतात त्या देखील ह्या काढून टाकाव्या। गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, झाडाला भरपूर कळ्या व फुले लागण्यासाठी आज आपण जी खते देणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे हे गांडूळ खत आहे, कारण गांडूळ खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि या खतातील नायट्रोजनमुळे गुलाबाच्या झाडाची जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा झाडावरती नवीन फुटवे हे लवकर लागतात, फांद्या देखील ह्या लवकर तयार होतात। त्यानंतर या ठिकाणी मी थोडी राख व अंड्याची टरफले देखील ही घेतलेली आहेत। अंड्याच्या टरफलामध्ये हे कॅल्शियम हे भरपूर असते, त्यामुळे झाडाला नवीन फुटवे जे येतात किंवा फांद्या तयार होतात त्या सुदृढ व मजबूत होण्यासाठी याचा हा चांगला उपयोग होतो। राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस भरपूर असल्यामुळे झाडावरती हे कळ्या व फुले हे भरपूर लागतात। गुलाबाच्या झाडासाठी तर राख ही अत्यंत फायदेशीर आहे, याचा वापर आपल्याला या झाडाला फक्त 1 चमचा एवढाच करायचा आहे। राख ही खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील खूप छान असे काम करते। ज्या पद्धतीने आपण बेकिंग सोड्याचा स्प्रे झाडावरती केला त्याच पद्धतीने पाण्यामध्ये थोडीशी राख मिक्स करून त्याचा जरी फवारा या गुलाबाच्या झाडावरती केला तरी झाडावरती कीड ही लागत नाही। तर अशा प्रकारे ही खते देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करावी, त्यानंतर कुंडीतील मातीमध्ये गोल रिंगण तयार करून नंतरच ही खते द्यावी व खते दिल्यानंतर वरून माती टाकावी।
अशा प्रकारे हे मातीमध्ये ही खते दिल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या खतामधील ही जी सर्व पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ही सर्व पोषक तत्वे पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। तर अशा प्रकारे ही सर्व खते दिल्यानंतर झाडाला भरपूर असे आपल्याला हे पाणी हे द्यायचे आहे। तर असे काही घरातीलच खते आहेत त्याचा वापर करून आपण जर गुलाबाच्या झाडाला दिले तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते, झाडाला नवीन खूप सारे फुटवे येऊन फुले देखील ही भरपूर लागत असतात। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।